वारंवार नोटीस देऊनही मुंबई मेट्रोचं संथ गतीनं काम करणाऱ्या दोन कंत्राटदारांची तीन कंत्राटं रद्द करून MMRDA त्यांना घरचा रस्ता दाखवलाय. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या Metro 7 आणि DN नगर ते मंडाले या Metro 2B मार्गावरील प्रत्येकी एक पॅकेज म्हणजेच दोन कंत्राटं सिम्प्लेक्स इन्फ्राकडे देण्यात आली होती, ती रद्द करण्यात आली आहे. तसंच Metro 2B मार्गावरील आणखी एक कंत्राटदार RCC MBZ यांचंही कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. त्यांची 370 कोटी रुपयांची बँक गॅरंटीही जप्त करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई मेट्रोचं संत गतीनं काम करणाऱ्या कंत्राटदारांना MMRDA घरचा रस्ता दाखवलेला आहे. Metro 2B आणि त्याचबरोबर Metro 7 या मार्गावरचं काम करणारे हे तीन कंत्राटदार आहेत, ज्यामध्ये सिम्प्लेक्स इन्फ्रा त्याचबरोबर RAC आणखी एक कंत्राटदार अशा तीन कंत्राटदारांना हे त्यांचं काम व्यवस्थित करत नाही आहे, त्याचबरोबर त्या कामामध्ये प्रगती होत नसल्यानं अखेर त्यांचं कंत्राट हे रद्द करण्यात आलेलं आहे. 1000 कोटी रुपयांचं हे काम आहे, ज्यापैकी त्यानंतर त्यांना वारंवार 10-12 वेळा नोटीस देखील त्या संदर्भात देण्यात आल्या, परंतु त्यामध्ये कोणतीच प्रगती न झाल्यामुळे MMRDA हे पाऊल उचललेलं आहे. हे Metro 2B हे साधारणतः DN नगर ते मंडाले असा 24 किलोमीटरचा मार्ग होता. त्यापैकी हे तीन पॅकेजपैकी दोन पॅकेजेस हे दोन कंत्राटदारांकडे होते, परंतु त्यापैकी केवळ 5% काम त्यांनी केलं होतं आणि इतर कामं देखील मेट्रो सात ज्या ठिकाणी दहिसर ते अंधेरीचा हा पट्टा देखील पूर्ण होणं गरजेचं होतं, डिसेंबरपर्यंत त्याची मुदत होती, परंतु शेवटच्या टप्प्यात सिम्प्लेक्सनं त्या संदर्भात काम केलेलं दिसून येत नाही आहे. त्यामुळं अखेर MMRDA कडक पाऊल उचलत त्यांच्यावर कारवाई केलेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांच्या ज्या बँक गॅरंटी आहेत त्या बँक गॅरंट्या देखील आता ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत, फ्रीज करण्यात आलेल्या आहेत. जवळपास 370 कोटी रुपयांच्या या बँक गॅरंटी आहेत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.